Hi student, my name is Jacob Burney. Today we are discussing a 12th topic that name is wave optics. First, what is by optics? Optics म्हणजे काय सर मग? Optics is a branch of science. It is a branch of science or physics that deals with optics is a branch of science of physics that deals with the study of light. म्हणजे काय ही फिजिक्स एक ब्रांच आहे. ऑप्टिक्स इज अ फिजिक्स ऑफ ब्रांच नॉट फिजिक्स ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. लाईटचा टोटल स्टडी कशामध्ये करतो आपण? ऑप्टिक्स मध्ये. तर ह्या ऑप्टिक्स किती पडत? दिस ऑप्टिक्स कॅन बी क्लासिफाईड इन टू टाइप्स. ऑप्टिक्स काय करतो आपण? दोन टाइप्स करतोय. वन इज रे ऑप्टिक्स अँड सेकंड इज वे ऑप्टिक्स. एक असतो तो रे ऑप्टिक्स आणि दुसरा असतो तो वे ऑप्टिक्स. व्हॉट इज बाय रे ऑप्टिक्स? रे ऑप्टिक्स मीन्स इट इज अ ब्रँच ऑफ ऑप्टिक्स दॅट इन ऑप्टिक्स. इन ऑप्टिक्स देर इज अ लाईट कन्सिडर्ड ॲज अ लाईट कन्सिडर ॲज अ रे. हियर वी कन्सिडर लाईट इज अ रे और वी से दॅट इट इज अ ब्रँच ऑफ ऑप्टिक्स दॅट कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ जॉमेट्री. याच्यामध्ये जॉमेट्री आपण एक्सप्लेन करतो म्हणजे रे असतात असेल. याच्यामध्ये जॉमेट्री, रेची जॉमेट्री आपण एक्सप्लेन करतोय. याच्यामध्ये काय करतोय? जॉमेट्री एक्सप्लेन करतोय. रे कसा जात असेल म्हणजे असा रे जात असेल किंवा असा रे लाईट अशी ट्रॅव्हल असेल. याच्यामध्ये सगळे रेचे फिनॉमिना येतात. म्हणजेच काय असेल? असा रे याच्यामध्ये असतो आपण दाखवतोय प्रत्येक वेळी. याच्यामध्ये आपण काय काय कुठले फिनॉमिना बघू शकतोय? रिफ्लेक्शन म्हणजे काय? एखाद्यावरती लाईट वर याच्यावर इन्सिडेंट झाली काय होणे? बाउन्स बॅक होणे. आहे अशी लाईट पाठीमागे फिरणे म्हणजेच काय म्हणतोय आपण? आता इथं लाईट अशी इन्सिडेंट झाली अशी बाउन्स बॅक होणे म्हणजे जरा काय म्हणतोय आपण? रिफ्लेक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल होणे. आता एअर मधून ग्लास मध्ये लाईट ट्रॅव्हल असते लागा एक्झाम्पल आहे रिफ्रॅक्शन. हे दिस इज कॉल्ड ऍज रे ऑप्टिक्स. बेसिक आहे सगळं. रे ऑप्टिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रँच ऑफ ऑप्टिक्स दॅट कॅन बी फिनॉमिना कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ जॉमेट्री. अँड दिस जॉमेट्री दिस इज कॉल्ड ऍज लाईट इज कन्सिडर्ड ऍज अ रे. लाईट इज अ रे म्हणून कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन आपण एक्सप्लेन केलं. हे आपण आय थिंक 11th पर्यंत हे सगळं बघितलं आहोत. नेक्स्ट आहे वे ऑप्टिक्स. वे ऑप्टिक्स म्हणजे काय? It is a branch of optics that deals with the study can be light can be explained on the basis of wave. Here light is considered as wave. Here we consider light is a wave. Wave phenomenon कशात कुठे explain करते आपण? एक तर रिफ्लेक्शन मध्ये पण येतोय कारण हायजीन एक्सप्लेन केलं आहे नंतर येणार माहिती. रिफ्लेक्शन पण येत आहे. कुठे येत आहे जास्त? इंटरफरन्स डिफ्रॅक्शन ह्या पॉइंटला आपल्याला जास्त येतो. हा वेव्ह फेनॉमिना इम्पॉर्टंट पडतो. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन हा पॉइंट कारण अजून पुढे आहे भरपूर याच्यामध्ये. ती जसं जसं कंटिन्यू येईल तसं मी कंटिन्यू करत जातो पुढं. ऑप्टिक्सचे काय दोन टाइप्स पडतात किंवा ऑप्टिक्स इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स किंवा मेन ब्रँच आहे सायन्सची. ती सायन्सच्या ब्रँच म्हणजे लाईटचा स्टडी केला जातोय. त्याच्यामध्ये दोन टाइप्स रे ऑप्टिक्स वे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स ऑलरेडी आपण 11th पर्यंत बघितलाय. आता बघायचं आपल्याला वे ऑप्टिक्स. याच्यामध्ये आपण लाईट काय कन्सिडर करायचे? वेव कन्सिडर करायचे. मग त्याच्यामध्ये आपण इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन आपण कन्सिडर. वेव म्हणजे कसं दाखवते आपण? अशी वेव दाखवते. कशी दाखवू शकतो आपण? अशी वेव दाखवताना आपण कशी दाखवता येतात? नंबर ऑफ वेवचे टाईप आहेत झाले असेल तुम्हाला अगोदर 11th मध्ये. हा आपण आता बघतोय. नेक्स्ट पॉइंट आहे आपला नेचर ऑफ लाईट. न
Now student, our next point is nature of light. Book प्रमाणे मी follow करतोय. फक्त easy easy point आहेत आपले सगळे याच्यामध्ये. Nature of light. What is the nature of light? Light नेमकं काय आहे? नेमकं lightचं nature काय आहे? ते आपण भरपूर scientists ने explain केलं आहे. त्याच्यामध्ये first बघतोय आपण corpuscular theory. Second आहे wave theory. Third आहे electromagnetic theory. Fourth आहे particle nature. First आपण बघतोय कार्पस्कुलर थेरी. कार्पस्कुलर थेरी, दिस थेरी इज प्रपोज्ड बाय, ही थेरी कोण प्रपोज करे? दिस थेरी इज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट न्यूटन. दिस थेरी इज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट न्यूटन. न्यूटन ना आय थिंक 1700 च्या काळात ही थेरी मांडली होती. ही थेरी फक्त आपण जस्ट सीन करतो. काय बघा, त्याने काय सांगितलं होतं? Light consists of particles. This particles called as corpuscular. Light consists of particles called as corpuscles. These particles are rigid and weightless. पहिला काय म्हटलं होतं, सुरुवातीला फर्स्ट पॉइंट काय, लाईट कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स कॉल्ड एज कॉर्पस्कल्स, म्हणजे हा सोर्स असेल. याच्यामध्ये जो जे दिसतात ते बाहेर पडले ते सगळे काय कॉर्पस्कल्स आहेत, आणि हा काय रिजिड आणि वेटलेनेस असतात ते पार्टिकल्स. ते पार्टिकल्स कॉर्पस्कल्स आर रिजिड अँड वेटलेनेस. नेक्स्ट पॉइंट काय, these corpuscles travel in straight line. ही corpuscles travel होतात straight line मध्ये travel होतात. Next काय होतं, next point काय आहे बघायचा, one gate eye sensation. When corpuscles enter our eye. One gate eye sensation. आपलं आय कधी सेन्स करू शकतोय? ते कार्पस्कल्स कशामध्ये एंटर झाले पाहिजे? आपल्या आय मध्ये एंटर झाले पाहिजे. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे velocity in denser medium is greater than velocity of light in rarer medium. काय आता हा काय होतंय, आपण आतापर्यंत शिकलोय की रेअर मीडियम मध्ये वेलॉसिटी जास्त असते. न्यूटन त्यावेळी काय सांगितलं होतं, वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम कशामध्ये कमी असेल, वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम. असं काय म्हणलं होतं रे, काय काय असेल बघा, हा माझा काय असेल, हा सॉलिड सर्फेस आहे, एक डेन्सर सर्फेस आहे, ग्लास आहे, ज्यावेळी याच्यावर मी लाईट इन्सिंड करतोय, काय लाईट म्हणजे काय असेल, हे पार्टिकल्स आहेत सगळे, कार्पस्कल्स आहेत. कार्पस्कल ज्यावेळी ते एंटर होतील त्यावेळी इथले जे पार्टिकल असतील, ह्या पार्टिकल काय करतील, ह्याला खेचतील खाली. इथल्या प्रत्येक पार्टिकल ह्याला खेचेल खाली, आणि खाली खेचल्यामुळे काय होणार, त्याचा स्पीड याच्यामध्ये वाढणार आहे. हा लवकर याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल ह्याला खेचेल वरच्या पार्टिकल, त्याच्यामुळे इथे काय म्हणणार आहे, तर त्या पार्टिकलचं स्पीड वाढणार आहे. म्हणून काय होतंय, व्हेलॉसिटी त्याची काय असेल, जास्त, म्हणजे त्याचं स्पीड काय असेल, डेन्सर मध्ये जास्त, आणि कमी कुठं असेल, रेअर मध्ये स्पीड कमी असेल. इथंपर्यंत पॉईंट क्लिअर झालेत काय, चार पाच पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉबॅक तुम्ही सांगू, जर ड्रॉबॅक विचारले तर तुम्ही लिहू शकताय काय, हा असा ड्रॉबॅक आहे. फर्स्ट,
वेलोसिटी ऑफ लाइट इन रेयर मीडियम जास्त असते आणि डेन्सर मीडियम काय असते कमी असते. हा फर्स्ट ड्रॉबॅक सांगू शकता. नेक्स्ट, ही थेरी का मान्य केलेली आहे की एवढी थेरी छान न्यूटन मांडली होती, काही पॉईंट चुकीचे पण असतील, खरं अमान्य का केली थेरी, थेरी अमान्य का केली किंवा दिस थेरी इज रिजेक्टेड, रिजेक्ट का केली बघा का, कारण काय सांगितलं होतं न्यूटननं, आता हा जर सोर्स असेल, हा सोर्स आहे किंवा एक्झाम्पल काय, आता मी लिहित असेल, असं लिहित असेल कंटिन्यू लिहित गेलो काय होणार, याच्यामधले पार्टिकल्स काय होणार, कमी कमी होणार, म्हणजे याची साईज काय असेल, पेनची साईज कमी कमी व्हायला पाहिजे, कमी कमी होतेच, एक्झॅक्टली कमी होते, तसं म्हणजेच काय, ह्यातून पार्टिकल्स बाहेर पडले, म्हणजेच काय असेल ते कार्पुस्कल्स आहे, इथं काय कन्सिडर करतोय आपण कार्पुस्कल्स, तसं लाईट, आता लाईट, आता हा कन्सिडर माझा लाईट आहे, आता लाईट मी ऑन केला, काय असेल कार्पुस्कल्स बाहेर पडले सगळे किंवा पार्टिकल्स बाहेर पडला त्याच्यापासून, काय होईल नंतर मी दोन दिवसांनी येऊन बघितलो माझा बल्ब, त्या बल्बचं मास काय व्हायला पाहिजे, लहान व्हायला पाहिजे होतं, अगोदर 2 किलोचा बल्ब असा तर तो किती व्हायला पाहिजे होता, कन्सिडर 1 किलो व्हायला पाहिजे होता, तसं बल्ब तसं होतंय काय, होत नाही, म्हणजेच ही थेरी काय केली, रिजेक्ट केली गेली, त्यासाठी ही रिजेक्ट केली जाते, कारण त्यांना काय सांगत होतं जे जे सोर्स पासून पार्टिकल बाहेर पडले ते काय सगळे कार्पुस्कल्स आहेत, आणि त्याला काय रिजिड, म्हणजे त्याला रिजिड आहे वेगळेनेस आहे, जर बाहेर पडले तर काय होणार आहे, तिथून मास कमी व्हायला पाहिजे, खरं मास कधी कमी होतच नाही, मग त्याच्यामुळे ही थेरी काय केली, रिजेक्ट केली. आणि त्याच्यानंतर सायंटिस्ट आले, त्यांचं नाव असं आहे हायजीन्स, आणि त्याला काय म्हणतो आपण हायजीन्स वेव थेरी, ही टोटली रिजेक्ट केली थेरी, ही थेरी टोटली रिजेक्ट केली आहे, खरं सुरुवातीला मांडली आहे म्हणून आपण याच्यामध्ये ही घेतोय. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट थेरी आपली काय, वेव नेचर. नेक्स्ट सांगतोय आपण वेव नेचर, वेव नेचर का सांगत असेल आपण, वेव नेचर आपण का सांगत असेल बघा, कारण कोण सांगितलं होतं, हायजीन ही थेरी मांडली होती, हायजीन ही थेरी मांडली होती वेव नेचरची. वेव नेचर थेरी काय बघा, दिस थेरी प्रपोज बाय सायंटिस्ट हायजीन. वेव नेचर काय त्यांनी मांडलं होतं, त्याने सुरुवातीलाच मांडलं की लाईट इज अ लॉन्जिट्युडनल वेव, लाईट इज अ लॉन्जिट्युडिनल वेव, म्हणजेच काय, लाईट मध्ये कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन फॉर्मेशन होतं, आणि लाईट त्याच डायरेक्शनला पॅरल टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन होते, तर तसं होत नाही, आता जे प्रोडक्शन झाले त्यानुसार लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव, म्हणजे जर नंतर ह्यांना हायजीन पण मान्य केलं की लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव, सुरुवातीला त्यांना सांगितलं की लाईट इज अ लॉन्जिट्युडनल वेव, सेकंड त्यांना सांगितलं होतं, त्यांना सांगितलं सेकंड वन गेट आय सेन्सेशन, सेम तिकडं वन गेट आय सेन्सेशन, आय सेन्सेशन वेन लाईट एंटर अवर आय, लाईट एंटर ऑफ अवर आय, आपल्या डोळ्यावर ज्यावेळी जे वेव्स पडतील किंवा लाईट पडेल त्यावेळेस आपल्याला काय दिसेल, ती गोष्ट दिसेल, आपल्याला कुठलेही ऑब्जेक्ट असेल, तेच त्याने मांडलं होतं. नेक्स्ट थर्ड पॉईंट मांडला त्यांना, त्याच्यामध्ये थर्ड पॉईंट मांडला, अकॉर्डिंग टू दिस थेरी वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम, याच्यानुसार ह्यानं करेक्ट मांडलं, वेलॉसिटी ऑफ लाईट किंवा स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम, रेअर मीडियम मध्ये कशाचा लाईटचा स्पीड काय असेल जास्त असेल, आणि डेन्सर मीडियम लाईटचा स्पीड काय असेल कमी असेल, म्हणजे हा एक इमेज झाला, हे नवीन आपल्याला मिळालं, कारण हे करेक्ट आहे. आणि नेक्स्ट फोर्थ पॉईंट त्यांना मांडला होता की अकॉर्डिंग टू दिस थेरी डिफरंट कलर्स ऑफ लाईट according to this theory different colors of light due to different wavelength मग असे एक माझा न्यूटन मध्ये पॉइंट ठेवला होता की न्यूटन काय सांगत होता डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट साइज ऑफ कॉर्पस्कल्स, त्याने पॉइंट ठेवला होता न्यूटन काय सांगत होतं डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट साईज ऑफ कॉर्पस्कल्स, म्हणजेच काय व्हायलेटचा असेल तर कॉर्पस्कल्स वजनाचा वेगळा असेल,
रेड असेल त्याचा वजन वेगळा असेल, त्याच्यानंतर इंडिगो असेल त्याचा कलर वेगळा, कारण त्याचा कर्कुशमस वेगळा असेल. तसं कधी होत नाही. काय असेल त्याच्यावर डिपेंड असेल ते वेवलेंथवर डिपेंड असते. डिफरंट ते कोण सायंट असा हायजेन सायंट. डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. प्रत्येक व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ऑरेंज फ्युजर घेतला की प्रत्येकाची वेवलेंथ काय असेल डिफरंट आहे. ते कशावर डिपेंड आहे कलर, कलरवर डिपेंड. म्हणजे कलर बदलला की वेवलेंथ चेंज होणार, वेवलेंथ चेंज झाली की काय होणार कलर आपला बदलणार आहे. इथंपर्यंत पॉईंट क्लिअर झाले का बघा. इथंपर्यंत त्याची थेरी मांडली. आता नेक्स्ट थेरी येते आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. इलेक्ट्रोमॅग्नेटिक आता हे जास्त माल नाही आहे, फक्त एक जस्ट एक्सप्लेन करतो बघा. नेक्स्ट थेरी आहे तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी इज प्रपोज बाय मॅक्सवेल. This theory is proposed by Maxwell. Next theory of the electromagnetic theory. Next theory, electromagnetic theory. This theory is proposed by मॅक्सवेल, सायंटिस्ट मॅक्सवेल. नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय सांगितलं, लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. लाईट काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. लाईट काय आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. वेअर इलेक्ट्रिक, वेअर लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. वेअर दे आर हॅव्हिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. दे आर हॅव्हिंग इलेक्ट्रिक field and magnetic field occur. We are having electric and magnetic field occur. काय असेल तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असते. पहिलं काय पहिलं सांगितलं की पहिलं काय सांगितलं प्रपोजल की लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. सेकंड सांगितलं की देर इज अ इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट. देर इज अ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट. थर्ड काय सांगितलं, थर्ड दिस इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर perpendicular direction of propagation and perpendicular to each other. This electric field is generated by E bar and magnetic field is generated by B bar. Kya hai baka? This electric field and magnetic field are perpendicular to each other. Also they are perpendicular to direction of propagation. Also they are perpendicular to direction of propagation. म्हणजेच काय, अशी माझी वेव्ह ट्रॅव्हल असेल, अशी माझी वेव्ह ट्रॅव्हल असेल, दिस इज अ डायरेक्शन ऑफ प्रोपॉगेशन. अशी माझी वेव्ह ट्रॅव्हल असेल, दिस इज डायरेक्शन ऑफ प्रोपॉगेशन, किंवा वेव्ह ट्रॅव्हल असे होत असेल, दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. This is called as electric field, which is perpendicular direction of propagation. This is called as magnetic field, which is perpendicular direction of propagation. Asse asel ti ani yala ka asel 90 degree ani electric field la pan ka asel ti 90 degree. Electric field madhe yancha madhe angle kiti asel to 90 ani yancha madhe angle sudha 90 ani yancha madhe angle kiti asel to pan 90. E90 B90 E ani B cha madhe angle 90. इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन मध्ये 90, मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन मध्ये किती असेल 90 अँगल. नेक्स्ट फोर्थ प्रपोजल किंवा फोर्थ काय पॉइंट मारला होता त्यांनी, फोर्थ थेरी काय म्हणली, द नेक्स्ट काय म्हणलं त्यांनी, velocity of wave इज डिपेंड ऑन velocity of wave depend on permittivity and permeability of the medium. म्हणजे कशावर डिपेंड असेल ती परमिटिविटी ऑफ द मीडियम आणि परमेबिलिटी ऑफ द मीडियम. हे तुम्हाला आय थिंक 11 मध्ये झालं असेल, परमिटिविटी आणि परमेबिलिटी. ते परमिटिविटी असं असते इलेक्ट्रिक फील्ड असते, परमेबिलिटी असते मॅग्नेटिक फील्ड. So velocity of the wave is depend on, or speed of the wave is depend on permittivity and permeability of the medium. So the point clear झाले का बघा. मॅक्सवेल ने काय सांगितलं होतं, लाइट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. नेक्स्ट देयर इज इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ऑल्सो दे आर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. नेक्स्ट velocity of the wave or speed of the wave is
depend on permittivity and permeability of the medium. Next the next अपना point है particle nature. Next अपना क्या है particle nature. Particle nature क्या सांगते हैं light is consist of particles. मतलब क्या है ये जी light अपना consist of अपनी ती क्या है number of particles है. ये कसले particles these particles called as photons. These particles called as photons. Next अपना nature है next nature particle particle nature मतलब अपन क्या बोलते हैं light consist of particle particle nature sorry थोड़ा particle nature मध्ये काय बोलते आपण light consist of particles called a photon light consist of particle म्हणजे काय सगळे जे आहेत ते particles आहेत हे कोण मानलं scientist Planck ने मानलं होतं light consist of particles called as photon having energy is E is equal to h nu. A photon ची energy की जस्ते E is equal to h nu. Where h is called as Planck constant and nu is called as frequency of particle. त्या particle ची frequency का असेल ती nu आणि h म्हणजे काय असेल तो Planck constant. तर multiply केलं तर काय काय मिळेल आपल्याला energy of these particles called as photon. आता कुठे वापरता येईल कुठे वापरता आपण इथं हा तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का काय वापरतो आपण पार्टिकल नेचर वापरतो जिथेपर्यंत पॉइंट कव्हर झाले काय कॉर्पस नेचर म्हणजे काय वेव नेचर म्हणजे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे काय आणि पार्टिकल नेचर म्हणजे काय इथेपर्यंत मी तो थांबतोय नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया नेक्स्ट पॉइंट असेल आपला वेव नेचर नेक्स्ट असेल आपला वेव नेचर कारण टोटल आपल्याला बघायचं आहे हे वेवचा फिनॉमिना बघायचा आहे त्याच्यामुळे नेक्स्ट आपला वेव नेचर आपला पॉइंट असेल ओके थँक्यू ऑल ऑफ यू